नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत आत्तापर्यंत आपण पाहिलं की प्रिया अर्जुनच्या कॉफीमध्ये विष टाकते आणि ती विषाची बॉटल ती डस्टबिनमध्ये फेकून देते परंतु मित्रांनो सायलीने ते सर्व चोरून पाहिलेलं असतं आता इकडे प्रिया अर्जुनच्या हातामध्ये तो कॉफीचा कप देत म्हणते अर्जुन पिऊन तर बघ आणि मला सांग कॉफी कशी झाली ते त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि अर्जुन ती कॉफी पिणार परंतु त्याच वेळेला सायली पळतच तिथे येते आणि मोठ्यानेच ओढून सायली म्हणते अर्जुन सर थांबा ती कॉफी पिऊ नका तर आता सायलीचे ते बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो सर्वजण उभे राहतात तर पूर्णाजी चिडूनच म्हणते अर्जुन तुझ्या बायकोचं हे नक्की काय चालू आहे मघाशी प्रियाला किचनमध्ये कॉफी बनवू देत नव्हती तिच्या कानाखाली मारली आणि आता तर तुला कॉफी पिण्यासाठी नकार देत आहे हिची ही नाटकं मी खपवून घेणार नाही आत्तापर्यंत मी खूप काही सहन केलं परंतु आता नाही अर्जुन तुला प्रियाच्या हातची कॉफी प्यावीच लागेल तर सायली ओढूनच म्हणते नाही पूर्णाथी कारण या कॉफीमध्ये विष आहे विष आणि ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते तर कल्पना विचारते हे कसं शक्य आहे त्यावर सायली सांगते की प्रियाने या कॉफीमध्ये विष टाकलं आहे तर अर्जुन विचारतो बायको तू हे काय बोलत आहेस तर सायली म्हणते हो अर्जुन सर प्रियाने या कॉफीमध्ये विष टाकलं आहे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तर तेव्हा प्रिया लगेच नाटक करत म्हणते पूर्णाथजी मी असं का करेन अर्जुन तर माझा बेस्ट फ्रेंड आहे मी त्याला मारण्याचा प्रयत्न का करेन त्यावर सायली म्हणते सर्वजण माझ्यावर विश्वास ठेवा प्रियाच्या पर्समध्ये खरंच विषाची बॉटल होती आणि अर्जुन सरांना मारण्याची तिने मला धमकी देखील दिली होती ते ऐकून जी मोठ्यानेच ओढून म्हणते गप्प बस तुझी ही फालतू बडबड अगोदर बंद कर मला माहिती आहे पहिल्यापासूनच माझी ती तन्वी तुझ्या डोळ्यात खुपते तुझ्या मनात तिच्याबद्दल खूप तिरस्कार आहे पण म्हणून काय तू तिच्यावर वाटेल ते आरोप करशील का आणि मी ते ऐकून घेणार का माझा माझ्या तन्वीवर पूर्णपणे विश्वास आहे ती असं कधीच करू शकणार नाही त्यावर प्रिया म्हणते हो पूर्ण आजी तू अगदी बरोबर बोलतेस मी अर्जुनसाठी कॉफी बनवली हे सायलीला आवडलं नाही आणि म्हणूनच ती माझ्यावर जळते वाटेल ते घानेरडे आरोप ती माझ्यावर करत आहे तर सायली म्हणते प्रिया तूच गप्प बस तू एक नंबरची खोटारडी आहेस कारण तू कॉफीमध्ये विष टाकलंस आणि ती बॉटल डस्टबिनमध्ये फेकून दिलीस तुम्हाला सर्वांना पुरावाच हवा आहे ना मग थांबा असं म्हणत सायली पळतच किचनमध्ये जाते आणि डस्टबिनमध्ये प्रियाने जी बॉटल टाकलेली असते ना ती सायली शोधण्याचा प्रयत्न करत असते तर आता घरातील सर्वजण सायलीच्या पाठोपाठ किचनमध्ये येतात आणि ते एकटक सायलीकडे पाहू लागतात तर तेव्हा सायली सर्व डस्टबिनमधील कचरा खाली फेकून देते परंतु ती पॉयझनची बॉटल तेथून गायब झालेली असते ते पाहून प्रिया विचारते काय झालं कुठे आहे पॉयझनची बॉटल तू तर म्हणाली होतीस ना माझ्याकडे पुरावा आहे म्हणून मग इथे तर काहीच नाही आणि कसं असणार ग कारण मी अर्जुनच्या कॉफीमध्ये विष वगैरे टाकलं नाही ना, ना माझ्याकडे कसली बॉटल होती ही सायली मला फसवण्यासाठी साफ खोटं बोलत आहे तुम्ही कोणीही हिच्यावर विश्वास ठेवू नका तर आता बॉटल गायब झाल्यामुळे सायली गप्पच होते काय करावं काय बोलावं तिला सुचत नसतं ते पाहून पूर्णाजी विचारते काय झालं आता का तुझी बोलती बंद झाली मला उत्तर दे तर सायली सांगू लागते पूर् खरंच माझ्यावर विश्वास ठेवा मी खोटं का बोलेन या प्रियाने कॉफीत विष टाकलं होतं आणि आता ती बॉटल देखील तिने कुठेतरी गायब करून टाकली हा सगळ्यांना प्रियाचा प्लॅन आहे परंतु कोणीही सायलीवर विश्वास ठेवायला तयार नसतं सायलीला खूप वाईट वाटत असतं तर सायली कल्पनासमोर हात जोडत म्हणते आई तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा मी खरं सांगते अर्जुन सरांचा जीव धोक्यात आहे मी खोटं का बोलेन परंतु पूर्णाजीच्या धाकामुळे कल्पना देखील गप्पच असते कोणीही सायलीचं ऐकून घ्यायला तयार नसतं अर्जुनसुद्धा गप्पच असतो आणि त्यानंतर सायली अर्जुनला म्हणते प्लीज माझं ऐका ही कॉफी पिऊ नका काहीही झालं तरी मी तुम्हाला ही कॉफी पिऊ देणार नाही तर पूर्णाजी म्हणते अर्जुन आता तूच ठरव तुला तुझ्या बायकोचं ऐकायचं आहे की माझं ऐकायचं आहे आता अर्जुन ही कॉफी पिणार म्हणजे पिणार त्यावर सायली ओढूनच म्हणते थांबा ही कॉफी अर्जुन सर नाही तर मी पिणार जे काही व्हायचं असेल ते मला होऊ देत परंतु अर्जुन सरांना काही एक होता कामा नये तर आता सायली लगेच अर्जुनच्या हातातून तो कॉफीचा कप घेते आणि तोंडाला लावते परंतु तेव्हा नाटकी प्रिया सायलीला अडवत म्हणते थांब तू माझ्यावर आरोप केलेस ना तुला असंच वाटतंय ना की मी अर्जुनच्या जीवावर उठले या कॉफीमध्ये विष आहे मग ठीक आहे ही कॉफी ना तू नाही मीच पिते मग कळेल कोण खोटं आहे आणि कोण खरं आहे ते ते ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो तर मूर्ख प्रिया लगेच नाटक करत तो कॉफीचा कप हातात घेते आणि ती सर्व कॉफी ती पिऊन टाकते तर सर्वजण प्रियाला अडवण्याचा प्रयत्न करत असतात सायली तर खूपच घाबरते पूर्णाजी प्रियाला मिठी मारत रडू लागतात तर सायली विचारते प्रिया तू ठीक तर आहेस ना आणि अर्जुनला म्हणते आता लवकरात लवकर हिला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं कारण हिच्या पोटात विष गेलं आहे घरात खूप गोंधळ उडालेला असतो सर्वजण इकडे तिकडे पळू लागतात तेव्हा ते पाहून प्रिया मोठ्यानेच ओढून म्हणते थांबा मला काहीच झालं नाही मी ठीक आहे कारण त्या कॉ कॉफीमध्ये विष वगैरे नव्हतं ही सायली खोटं बोलत होती जर असं काही असतं ना तर आत्तापर्यंत मी ढगात गेले असते माझ्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी मला हे करावं लागलं आणि तेव्हा पूर्णाजी लगेच सायलीकडे खूप रागाने पाहू लागते तर प्रियाला आठवतं की तिने फक्त ते पॉयझन कॉफीमध्ये आणि डस्टबिनमध्ये टाकण्याचं नाटक केलं होतं परंतु प्रियाने ती पॉयझनची बॉटल बाहेर फेकून दिली होती तर आता सर्वजण शांत होतात प्रिया पूर्णाजीच्या मांडीवर डोकं टेकून खूप रडत असते तर इकडे सायली विचार करते प्रियाने ती बॉटल तर डस्टबिनमध्ये टाकली होती मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं मग अचानक ती बॉटल गायब झालीच कशी तर इकडे पूर्णाथी प्रियाची माफी मागत असतात तर प्रिया नाटक करत म्हणते आजी तू का माफी मागतेस यात तुझी काही एक चूक नाही ही, ही सायली तर मला बर्बाद करायला निघालीच आहे जी कल्पनाला म्हणते आजकाल तुझ्या सुनेची हिम्मत खूप वाढत चालली आहे आणि आज तर तिने हद्दच पार केली परंतु मी तुला शेवटचं सांगते मी हे अजिबात खपवून घेणार नाही त्यावर प्रिया म्हणते पूर्णाजी तू शांत हो या मूर्ख आणि निर्लज्ज मुलीसाठी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि गुपचूप सायलीला विचारते कसा वाटला माझा प्लॅन मला अडकवायला निघाली होतीस ना आणि स्वतःच तोंडावर पडलीस तर आता प्रियाचे ते बोलणे ऐकून सायलीला सर्व काही लक्षात येतं त्यानंतर प्रिया नाटक करत म्हणते पूर्णाजी मला खूप भीती वाटत आहे ग ही सायली एक दिवस माझा जीव घ्यायची जी। मला सांग माझी यामध्ये काही चूक तरी आहे का या घरातल्या माणसांना मी आपलं मानते माझा त्यांच्यावर खूप जीव आहे सायली नेहमी चुका करते पण हा अर्जुन बघ ना हा नेहमीच तिची बाजू घेतो आज तिने एवढी मोठी चूक केली परंतु तो एका शब्दाने काही बोलत नाही आणि या घरात तर मला काही किंमतच नाही आता मला एक क्षणही इथे थांबायचं नाही असं म्हणत प्रिया रडतच तेथून निघून जाते तर अर्जुन शांत असतो मित्रांनो पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा